अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी निलल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यातील शेंदुर्णी येथे महाराष्ट्र राज्याचे पर्यटन व पर्यावरण राजशिष्टाचार मंत्री तथा युवा सेना प्रमुख माननीय आमदार आदित्य ठाकरे यांचे जंगी स्वागत करण्यात आले। यावेळी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव गुलाबराव पाटील, शिवसेना जिल्हाध्यक्ष विष्णू भंगाळे, उपजिल्हा प्रमुख डॉक्टर मनोहर पाटील, युवा सेना जिल्हा प्रमुख शिवराज पाटील, युवा सेना उपजिल्हा प्रमुख विश्वजीत पाटील, डॉक्टर भरत पवार, भैया गुजर, सुनील अग्रवाल तसेच जामनेर तालुक्यातील शिवसेना युवा सेना पदाधिकारी व शिवसैनिकांनी मोठ्या प्रमाणावर उपस्थिती दिली। यावेळी शेंदुर्णी येथे आमदार आदित्य ठाकरे यांनी निधी मंजूर केल्याने त्यांना शेंदुर्णी ग्रामदैवत त्रिविक्रम महाराज यांची प्रतिमा देऊन आभार मानण्यात आले। यावेळी शेंदुर्णी गटातील इतर पक्षातील कार्यकर्त्यांनी शिवसेना पक्षात प्रवेश केला। या बातमी तिथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा। तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN न्यूज ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।